ताजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। हो नक्कीच, मी जस्ट पास आउट झालेत मी आणि त्यानंतर लग झकास हिरोईन हे एक रियालिटी शो मधून मी या इंडस्ट्री मध्ये आले आणि त्यानंतर माझं सिलेक्शन क्लासमेट साठी झालं आणि खूप मोठे स्टार कास्टिंग होती, खूप मोठे मोठे लोक होते ज्यांना मी मोठ्या स्क्रीनवर बघत आले होते, पण मी त्यांना पर्सनली त्यांना मी जाणलं, त्यांना ओळखलं आणि ते आता आमचा एक छान ग्रुप झालाय, तर माझ्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता। तुम्ही यंग आहात, फ्रेशर आहात, तर कुठेतरी जे स्टारडम आहे, सई तामणकर आहेत वगैरे, जे आपले सुपरस्टार आहेत मराठीतले, कुठे असं दडपणात वावरले का तुम्ही किंवा त्यांच्याकडून शिकायला भेटलं? पल्लवी पाटील होत्या म्हणून आम्ही दडपणात होतो सगळे, कारण यांच्याबरोबर काम कसं करायचं हा एक प्रश्न होता आमच्याबरोबर, कारण फार किस्से करतात तुम्हीच विचार। एखादा किस्सा आमच्यासोबत तरी शेअर करावा आपण अशी विनंती। नाही नक्कीच, मला स्टार्टिंगला जेव्हा कळलं की खूप सई तामणकर आहे सोनाली कुलकर्णी, स्टार्टिंगला तिला कळलं की खूप सई तामणकर खूप सोनाली कुलकर्णी, ते ह्या सारख्या सतत करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल त्यांना काम करताना कसं वाटलं। त्यांचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सई तामणकर इज वन मॅन आर्मी असं म्हणायचं त्यांना। खूप सार मला खूप दडपण आलं होतं, पण नंतर जसं शूटिंग स्टार्ट झालं तर खरंच मला त्यांची खूप हेल्प झाली, त्यांनी माझ्यासाठी सिटी नवीन होती, माझ्यासाठी लोक नवीन होते, माझ्यासाठी इंडस्ट्री नवीन होती, माझ्यासाठी त्यामुळे मला त्यांनी खूप हेल्प केली, त्यांनी माझी काळजी घेतली शूटिंगच्या दरम्यान, मला त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे आत्ता ते सगळेजण माझे छान फ्रेंड्स आहेत। थँक्यू, थँक्यू सो मच। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।